वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम आश्रमात बापू कुटीला लागून महात्मा गांधींचं कार्यालय आहे. त्या कार्यालयाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. स्वातंत्र्यपूर्व काळात विविध आंदोलनांमध्ये या कार्यालयानं आपली भूमिका बजावलेली आहे. गांधीजींचं कामकाज, सर्वोदयी वाटचाल आणि त्या काळातल्या विविध निर्णयांचे साक्षीदार असलेलं हे कार्यालय आता कात टाकणार आहे. महात्मा गांधींचे खासगी सचिव जे होते महादेव देसाई, त्यावेळी हे सगळं काम सांभाळायचे. हरिजन तसेच इतर साप्ताहिकांचे काम देखील इथूनच त्या काळी होत होतं. स्वातंत्र्यानंतरही सर्वोदयचं काम या कार्यालयातून सुरू राहिलं. गेल्या काही काळापासून या कार्यालयाची पडझड होते, त्यामुळे सेवाग्राम आश्रम प्रशासनानं या कार्यालयाच्या दुरुस्तीचा निर्णय घेतलाय. इथला महात्मा गांधी यांचा टेलिफोन हटवण्यात आलाय. त्यासोबतच टाईपरायटर आणि साप पकडण्याचा चिमटा जो आहे तो देखील इथून उचलून दुसरीकडे ठेवण्यात आलेला आहे. कार्यालय दुरुस्त करण्यासाठी लाकडाचा वापर केला जाणार आहे, तसेच मातीचे सारवण करून दुरुस्ती केली जाणार आहे. गांधीजींचं दप्तर होतं असं माहिती करता त्या भिंती झाले असतील कदाचित, म्हणून रिपेअर करत असतील ते. आता तरी पक्के इथे सगळ्या त्या कुड्याच्याच भिंती होत्या. आता इथे इकडे पुन्हा ते विटेची नंतर बांधली. मागच्या बाजूला जनादांना तिथे पण ते कुड्याचीच होती, तिथे विटेची बांधली. जशी जशी पाहिजे तशी जशी सुधारणा करत गेले.